अपन लोग तो ये चैप्टर फर्स्ट हेरिडिटी एंड इवोल्यूशन पार्ट टू अनुवंशिकता उत्क्रांति ठीक है। बोलिए फर्स्ट वन हेरिडिटी मींस द ट्रांसफर ऑफ बायोलॉजिकल कैरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट विद द हेल्प ऑफ जीन। फॉलो डेफिनेशन ऑफ हेरिडिटी मीन्स द ट्रांसफर ऑफ बायोलॉजिकल कैरेक्टर हे कैरेक्टर असतात तीन प्रकारचे। याच्यामध्ये एक असते फिजिकल, सेकंड वन असेल मेंटल आणि तिसरा असेल सोशल। तर अशा प्रकारचे बायोलॉजिकल कॅरेक्टर असणार आहेत ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन एका पिढीतून पुढच्या पिढीमध्ये टू नेक्स्ट विथ हेल्प ऑफ जीन। जीन कोण आहे? जीन इज द सेगमेंट ऑफ डीएनए। जीन सेगमेंट ऑफ डीएनए जो डीएनए असतो याचा घटक तो आहे जीन। ओके थोडक्यात बघा आता हेरिडिटी म्हणजे काय असणार आहे तर एका पिढीमधील भौतिक मेंटल मानसिक आणि सोशल सामाजिक जे गुणधर्म आहेत ते जर एका पिढीतून पुढच्या पिढीमध्ये संक्रमित किंवा ट्रान्सफर होत असतील दॅट इज कॉल्ड द हेरिडिटी। ओके देन विच आर द बेनिफिट्स ऑफ द हेरिडिटी याचे फायदे काय काय असणार आहेत माहिती का नाही? बेनिफिट्स ऑफ हेरिडिटी कुठे वापरतात याचा यूज कुठे होतो ठिकाणी? तर फर्स्ट आहे हेरिडिटी इज यूजफुल फॉर फर्स्ट असणार आहे डायग्नोसिस ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर। इट इज यूजफुल और बेनिफिट्स पहिला आहे डायग्नोसिस निदान करायचं आपल्याला कशाच निदान करायचं आहे डायग्नोसिस ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर। याच्यानंतर दुसरा आयडिया असणार आहे दॅट इज द प्रिव्हेंशन म्हणजे प्रतिबंध करणे प्रिव्हेंशन ऑफ इनक्युरेबल हेरिडिटरी डिसऑर्डर। इनक्युरेबल म्हणजे काय की थोडक्यात कधी बरे न होणारे जे आजार असतील आम्हाला जरा प्रिव्हेंट करायचे प्रतिबंध करायचा आहे। थर्ड वन दुसरा फायदा असणार आहे ट्रीटमेंट ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर। ट्रीटमेंट करण्यासाठी सुद्धा हिअर वी कॅन यूज द हेरिडिटी इन अवर सायन्स। पुढचं असं या ठिकाणी हेरिडिटी इज ऑल्सो युजफुल फॉर प्रोडक्शन ऑफ निर्मिती करायची या ठिकाणी निर्मिती कशाची करायची आहे प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ कोणाच्या प्लांट अँड ऍनिमल। बघा ठिकाणी प्लांट अँड ऍनिमल आपल्या आसपास ज्या वनस्पती प्राणी असतील त्या सर्वांच्या आम्हाला ठिकाणी हायब्रिड संकरित जाती निर्माण करायचे आहेत बाय यूजिंग द हेरिडिटी एज वेल एज डिफरंट मायक्रोब आर ऑल्सो यूजफुल इन इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स। आता इंडस्ट्रीमध्ये किंवा कारखान्यामध्ये आपण जे काही विविध पदार्थ बनवतोय ते पदार्थ बनवत असताना सुद्धा हे वी कॅन यूज द डिफरंट मायक्रोब्स। ओके सो दीज आर द बेनिफिट्स ऑफ द हेरिडिटी।
काय करते का डायग्नोसिस ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर, प्रिवेंशन ऑफ इनक्युरेबल हेरिडिटरी डिसऑर्डर, ट्रीटमेंट ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर, प्रोडक्शन ऑफ हाइब्रिड वैरायटीज ऑफ प्लांट एंड एनिमल एज वेल एज डिफरेंट माइक्रोब्स आर ऑल्सो यूज्ड इन इंडस्ट्रियल प्रोसेस. फॉर दैट पर्पज हियर हेरिडिटी इज वेरी वेरी इंपॉर्टेंट. ओके, बघा आपण नेक्स्ट पॉइंट, दैट इज द डीएनए. डीएनए मध्ये काय असणार आहे की जो आपण इयत्ता 9 मध्ये मागच्या वर्षी अभ्यासला होता, बघूया आपण आता. डीएनए लॉन्ग फॉर्म आहे डी ऑक्सीराइबो न्यूक्लिक एसिड, पाहिले डी ऑक्सीराइबो न्यूक्लिक एसिड. डायग्राम लाइक वन दिस, ज्यामध्ये दोन स्टँड आहेत, एक आहे फिफ्थ एंड टू थर्ड एंड आणि दुसरा आहे थर्ड एंड टू फिफ्थ एंड. आपण हे दोन धागे जोडूया ठिकाणी. इथं आपण जे दाखवतो मध्ये या ठिकाणी हे सगळे आहेत क्रोमोझोम्स, दोन सूत्रे असणार आहेत. ह्या दोघांमधलं अंतर असेल तर दॅट इज 2 नॅनोमीटर. हे जे पूर्ण अंतर आहे हे अंतर असेल 3.4 नॅनोमीटर. अशा घ्या. इथं मोठी पोकळी आहे, याचं नाव आहे मेजर ग्रू, ग्रू आणि पोकळी. इथला भाग छोटा दिसतो पण ठिकाणी दॅट इज कॉल्ड द मायनर ग्रू. तर आपली डायग्राम असेल दॅट इज द डीएनए. ठीक आहे, बघूया म्हणता. फर्स्ट वन लॉन्ग फॉर्म डी ऑक्सीराइबो न्यूक्लिक ऍसिड, दॅट इज द डीएनए. डीएनए इट इज अ डबल हेलिक्स स्ट्रक्चर. कसा आहे? डबल हेलिक्स स्ट्रक्चर आहे. डबल हेलिक्स आहे म्हणजे काय असणार आहे? इट कन्सिस्ट ऑफ टू स्ट्रँड्स, याच्यामध्ये दोन स्टँड आहेत, दोन धागे आहेत. कोणकोणते? बाय ठिकाणी फर्स्ट स्टँड आहे फिफ्थ एंड टू थर्ड एंड आणि थर्ड एंड टू फिफ्थ एंड. ओके, अँड दिस टू स्टँड्स आर मेड अप ऑफ न्यूक्लियोटाइड्स. प्रत्येक धागा, जे दोन धागे आहेत फिफ्थ टू थर्ड आणि थर्ड टू फिफ्थ, दे आर मेड अप ऑफ, बनलेले असतात कशापासून? फ्रॉम न्यूक्लियोटाइड्स. अँड द न्यूक्लियोटाइड इज मेड अप ऑफ दॅट इज द फॉस्फोरिक ऍसिड. फॉस्फोरिक ऍसिड याच्यानंतर पुढचा असणार आहे नायट्रोजनस बेसेस. नायट्रोजिनस बेसिस आणि तिसरा घटक याच्यामध्ये आहे दॅट इज कॉल्ड द पेंटोज शुगर. ओके, दॅट इज पेंटोज शुगर, फॉस्फोरिक ऍसिड अँड नायट्रोजिनस बेसिस. देन द नायट्रोजन बेसिस आर टू टाइप्स, याचे दोन प्रकार आहेत त्या बेसचे. कोणकोणते असतात त्यामध्ये? याचा पहिला प्रकार आहे फ्युरिन आणि पिरिमिडिन. ओके, देर आर टू टाइप्स ऑफ द नायट्रोजन बेसिस, फ्युरिन्स अँड पिरिमिडिन्स. हियर द फ्युरिन इज मेड अप ऑफ, फ्युरिन इज मेड अप ऑफ, हा कसा बनलेला असणार आहे? इज मेड अप ऑफ दॅट इज ऍडिनाइन अँड
Pyrimidine. Pyrimidine is made up of adenine and guanine, while pyrimidine is made up of, that is called the cytosine and thymine. ओके समझ गया. नाइट्रेट एसिड दो प्रकार के असतात, एक प्यूरिन आहे पिरिमिडिन आहे. प्यूरिन इज मेड अप ऑफ एडिनाइन ग्वानिन, व्हाइल पिरिमिडिन इज मेड अप ऑफ, दैट इज द साइटोसिन एंड थायमिन. आता या ठिकाणी जे बेस पेरिंग असतं, बेस पेरिंग कसं असतं, ठिकाणी बेस पेरिंग, तर बेस पेरिंग मध्ये लक्षात घ्या, पहिला बेस पेयर असणार आहे दैट इज ए चा टी सोबत असणार आहे एटी, आणि दुसरा असणार आहे बेस पेयरिंग दैट इज कॉल्ड साइटोसिन चा असणार आहे ग्वानिन सोबत. ओके हियर एडिनाइन एडिनाइन इट शो बेस पेयरिंग विद द थायमिन, व्हाइल साइटोसिन साइटोसिन इट शो बेस पेयरिंग विद द ग्वानिन. तर एटी हा जो बेस पेयर असणार आहे is made by double hydrogen bond, is made by double hydrogen bond. By इथे काय असणार आहे, एटी मध्ये हायड्रोजन डबल बॉन्ड आहे, तर जीसी मध्ये तोच कसा असणार आहे, हायड्रोजन ट्रिपल बॉन्ड आहे. लागत आहे की एटी मध्ये बेस पेयरिंग कसा आहे, हायड्रोजनचा डबल बॉन्ड असणार आहे, हायड्रोजन डबल बॉन्ड आहे, देखो एच डबल बॉन्ड एच इथे असणार आहे. तर जीसी मध्ये असणार आहे हायड्रोजन ट्रिपल बॉन्ड असणार आहे. ओके माय डियर व्यवस्थित करते ना, डीएनए दैट इज डीऑक्सीराइबोन्यूक्लिक एसिड एंड दिस डीएनए स्ट्रक्चर फर्स्ट वन दिस डीएनए मॉडल इज प्रपोज बाय जेम्स डी वॅटसन, जेम्स डी वॅटसन, आणि दुसरा आहे फ्रान्सिस क्रिक. ह्या दोघांनी हे मॉडेल प्रपोज केलं आहे अँड हे प्रपोज केलं कधी, इन 1953 मध्ये. ओके तर हे इन्फॉर्मेशन असणार आहे दॅट इज द डीएनए. ओके यू अंडरस्टँड, डीएनए डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे, इट हॅज टू स्ट्रँड्स फिफ्थ एंड टू थर्ड एंड, ईच स्ट्रँड इज मेडअप ऑफ न्यूक्लियोटाइड्स, न्यूक्लियोटाइड इज मेडअप ऑफ फॉस्फोरिक ऍसिड पेंटोज शुगर एज वेल एज नायट्रोजन बेसेस. नायट्रोजन बेस दोन प्रकारचे, पिरिन्स अँड पिरिमिडिन्स. पिरिन्स दोन प्रकारचे असणार आहेत, एडिनाइन ग्वानिन, तर पिरिमिडिन दोन प्रकारचे सायटोसिन आणि थायमिन. त्याच्यानंतर एडिनाइन इट शो बेस पेरिंग विथ द थायमिन विथ हायड्रोजन डबल बॉन्ड, अँड साइटोसिन इट शो बेस पेरिंग विथ द ग्वानिन विथ हायड्रोजन ट्रिपल बॉन्ड. ओके यू अंडरस्टँड, अँड दिस स्ट्रक्चर इज प्रपोज बाय जेम्स डी वॅटसन अँड फ्रान्सिस क्रिक इन 1953. ओके बघा नेक्स्ट पॉइंट दॅट इज द आरएनए. आता आरएनए हा सिंगल स्ट्रँड वाढतो, जसा डीएनए हा डबल स्ट्रँड असतो त्यानुसार आरएनए असणार आहे सिंगल स्ट्रँड. आरएनए मीन्स रायबो न्यूक्लिक ऍसिड. ठीक आहे बाय आरएनए दॅट इज रायबो न्यूक्लिक ऍसिड. ओके हियर आरएनए इज सिंगल स्ट्रँड, सिंगल स्ट्रँड. जसा डीएनए डबल स्ट्रँड होता तसा आरएनए कोण आहे, आरएनए इज अ सिंगल स्ट्रँड ऑफ कोणाच असणार आहे, दॅट इज रायबो न्यूक्लियोटाइड्स. ओके आरएनए इज अ सिंगल स्ट्रँड ऑफ रायबो न्यूक्लियोटाइड्स अँड इट इज मेड अप ऑफ, हा कसा बनलेला असणार आहे, इज मेड अप ऑफ दॅट इज याच्यामध्ये असणार आहे नायट्रोजन बेसेस,
नाइट्रोजन बेसिस याच्यानंतर याच्यामध्ये असणार आहे दैट इज फॉस्फोरिक ऍसिड फॉस्फोरिक ऍसिड ओके त्याच्यानंतर हे नायट्रोजन बेस असणार आहे त्याठिकाणी हे असणार आहे चार प्रकारचे बघा परत चार प्रकारचे नायट्रोजन बेस आहे यातला पहिला आहे एडिनाइन ग्वानिन साइटोसिन आणि थायमिन च्या ऐवजी इथं आहे युरियासिन सो हियर आरएनए इज मेड अप ऑफ कसं म्हटलं बघा इथं इज मेड बाय नायट्रोजन बेसेस फॉस्फोरिक ऍसिड अँड नायट्रोजन बेसेस चार प्रकारचे आहेत एडिनाइन ग्वानिन साइटोसिन आणि युरियासिन ओके नेक्स्ट वन आता अकॉर्डिंग टू द फंक्शन ऑफ आरएनए आरएनए हॅज थ्री टाइप्स असे तीन प्रकार आहेत कोण कोणते असणार आहे पहिला आहे एम आर एन ए दुसरा प्रकार त्यामध्ये असणार आहे टी आर एन ए आणि तिसरा प्रकार आहे दॅट इज कॉल द आर आर एन ए ओके समजून घ्या सोपं काय आलो एम आर एन ए एम फॉर मेसेंजर एम फॉर मेसेंजर आर एन ए टी आर एन ए T for transfer RNA and rRNA R for ribosomal RNA or ribosomes ठीक आहे बघ आपण मागच्या वर्षी आणि आठवीला जे आपण अभ्यासलं होतं रायबोसोम्स रायबोसोम्स जसे की न्यूक्लियस असतो याच्या भोवती न्यूक्लियोलस आहे आणि न्यूक्लियसच्या भोवती या ठिकाणी इथं असतात यार आपण अभ्यासलं होतं यार फॉर एंडोप्लाज्मिक रेटिकुलम एंडोप्लाज्मिक रेटिकुलम हे दोन प्रकार असतो एक असतो स्मूथ आणि रफ जर रफ असतो दॅट इज द आर आर एन ए रफ आर एन ए लक्षात घ्या की ज्यामध्ये रायबोसोम्स असतात ठीक आहे बघा आपण येते का नंतर एम आर एन ए काय असणार आहे एम चा अर्थ आहे मेसेंजर ठीक आहे समजून घ्या एम फॉर मेसेंजर आणि तो काय करणार आहे एम आर एन ए कॅरी इट कॅरी इट कॅरी हा वाहून येतोय कशाला इट कॅरी द इन्फॉर्मेशन फॉर इट कॅरी इन्फॉर्मेशन फॉर प्रोटीन इट कॅरी इन्फॉर्मेशन फॉर प्रोटीन सिंथेसिस फ्रॉम प्रोटीन सिंथेसिस फ्रॉम जीन ऑन डीएनए जीन ऑन डीएनए टू कोणाकडे जीन ऑन डीएनए टू रायबोसोम्स रायबोसोम्स दॅट प्रेझेंट कुठे असतात ते दॅट प्रेझेंट इन साइटोप्लाझम आता एम आर एन ए च काम काय ठिकाणी एम चा अर्थ मेसेंजर आहे मेसेंजर आहे तो त्याला मेसेज होऊन द्यायचा आहे मग कोणता मेसेज होऊन द्यायचा आहे इट कॅरी द इन्फॉर्मेशन हा माहिती वाहून देतोय फॉर फॉर म्हणजे त्यासाठी फॉर प्रोटीन सिंथेसिस प्रथिनं तयार झालेली आहे फ्रॉम कोणापासून जीन ऑन डीएनए आपण आता डीएनए घेतला तर त्या डीएनए वरती जे जीन्स आहेत तिथून टू रायबोसोम्स कडे की जे कुठे असणार आहेत रायबोसोम्स दॅट प्रेझेंट इन सायटोप्लाझम लक्षात घ्या जो आरएनए आहे आरएनए प्रेझेंट इन सायटोप्लाझम एज वेल एज न्यूक्लियस बट डीएनए दॅट प्रेझेंट ओनली इन न्यूक्लियस ओके दॅट इज द एमआरएनए कळते या ठिकाणी समजून घ्या व्यवस्थित बघूया आपण नेक्स्ट वन दॅट इज द टी आर एन ए टी चा अर्थ आहे दॅट इज कॉल द ट्रान्सफर आर एन ए आता जो काय टी आर एन ए आहे हा तो काय करणार आहे तर त्यात इट ट्रान्सफर हा होऊन येतोय इट ट्रान्सफर द स्पेसिफिक अमिनो ऍसिड्स इट ट्रान्सफर
अमीनो असिड। आपल्या बॉडीमध्ये अमीनो असिड्स आहेत, आपण बघणार आहोत नेक्स्ट चॅप्टर मध्ये। अमीनो असिड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज कॉल्ड प्रोडक्शन ऑफ ब्लड सेल, प्लाझ्मा मेम्ब्रेन एज वेल एज इरिथ्रोसाइट। हे जे पूर्ण आपण बनवतोय त्यासाठी हा घटक महत्वाचा राहतो। तर टी आर एन ए काय करणार आहे, इट ट्रान्सफर द स्पेसिफिक अमिनो असिड्स टू द रायबोसोम्स। जे काय रायबोसोम्स आहेत त्या रायबोसोम कडे जे अमिनो असिड्स आहेत ते वाहून नेण्याचं काम तो करतोय टी आर एन ए। तर आर आर एन ए, आर म्हणजे काय, दॅट इज कॉल्ड द रायबोसोम्स, अँड दिस रायबोसोम्स आर एन ए इट हेल्प ओनली हेल्प तो मत करतो कशाला, प्रोटीन सिंथेसिस, प्रोटीन सिंथेसिस। लक्षात घ्या, प्रथिन निर्मिती करण्यासाठी अतिशय महत्वाची भूमिका असणार आहे दॅट इज द आर आर एन ए। ओके, दॅट इज द रायबोसोम आर एन ए हेल्पफुल फॉर द प्रोटीन सिंथेसिस। टी आर एन ए इट ट्रान्सपोर्ट द स्पेसिफिक अमिनो एसिड्स टू द रायबोसोम्स। तर एम आर एन ए इट कॅरी इन्फॉर्मेशन कि जी आर आर एन ए प्रथिन तयार केली आहे, प्रोटीन तयार केली असणार आहेत, हा मेसेज काय करायचा, फ्रॉम जीन ऑन डीएनए टू रायबोसोम्स कडे नेण्याचं काम करतोय दॅट इज द एम आर एन ए। ओके, यू अंडरस्टँड आर एन ए, ठीक आहे मानो। आपण आपला नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत बाय बाय।